काय झालं? कशाला बोललोस तुम्हाला? जया, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. पण विषय कसा काढायचा तेच कळत नाहीये. कारण एखाद्या आईने आपल्या मुलाबरोबर या विषयावरती बोलणं म्हणजे. आई, तू काय बोलतेस मला काही कळत नाही. असं काही घडलंय का की? जया, काही फुलं ही दिसायला खूप सुंदर असतात, मोहक असतात. त्यांना पाहता क्षणी त्यांना तोडण्याचा, त्यांचा वास घेण्याचा आपल्याला प्रचंड मोह होतो. पण ती सुंदर आणि मोहक दिसणारी फुलं ही खूप घातक असतात. कारण त्यांचा वास घेणाऱ्याचा ते जीव घेतात, कारण ती विषारी असतात. अशाच एका फुलाचा तुला संसर्ग होतोय. तू जानकी बद्दल बोलतीयस का? जया, तू किर्लोस्करांचा भावी वारसदार आहेस. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझ्याकडे सत्ता, संपत्ती सगळं काही आहे. त्या जीवावरती तू हवं ते मिळवू शकतोस. जया, मग अशा क्षुल्लक मोहापायी तू स्वतःचा सर्वनाश का ओढवून घेतोयस? बघ बाबा, विचार कर. आई, आई मला कळतंय तुला काय म्हणायचं. नशीब माझं कळलंय ना, तर ते जरा अंमलात आणा. त्यातच भलंय तुमचं आणि सर्वांचंच. अजून राग नाही गेला माझ्यावरचा. भैरवीस, पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली की तुला मी सांगितलं ती गोष्ट करू नकोस आणि तीच तू गोष्ट केलीस. पण मी का केली ह्याचा कधी विचार केलात का तुम्ही? आपल्या बाळाच्या जीवाचा प्रश्न होता तो. भैरवी, माझं म्हणणं इतकंच आहे की सारखा सारखा जाऊन विक्रमकडे हात पसरायची गरज नाहीये. आपला आत्मसन्मान बाळाच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे का? आणि हो, मी काही विक्रम सरांकडे जाऊन हात पसरलेले नाही आहेत. माझ्या हक्काचे पैसे मागितलेत मी. माझ्या कामाचा ॲडव्हान्स मागितला मी. माझ्या पगारातून तो कापला जाणार आहे. आता तरी कुठलाही किंतू नाही आहे ना तुमच्या मनात. आपल्या बाळाला बरं वाटतंय याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? तुम्ही प्लीज शांत व्हा. असं व्हावं अशी कोणाचीच इच्छा नव्हती. हे सगळंच अनपेक्षित आहे. तुम्ही प्लीज सांभाळा स्वतःला. आम्हा सगळ्यांना गरज आहे तुमची. तुमची गरज? दरवेळेला फक्त तुम्ही स्वतःच्याच गरजेचा विचार करत राहा. मग इतरांचं वाईट झालं तरी चालेल, पण तुमचं स्वतःचं भलं व्हायला पाहिजे बस. हो, अरे राजा, तू परत कसा काय आलास? तुझी फ्लाईट? बाबा, न्यूझीलंडहून फोन आला होता. डेल्टा गेली. अरे पण अशी अचानक? अचानक हे सगळं असंच व्हावं, असंच घडावं हीच प्रार्थना करत होता तुम्ही सगळेजण. ती फळाला आली. राजा, अरे काय बोलतोस तू? डेल्टाचं वाईट व्हावं अशी कधीच आमची कुणाचीच इच्छा नव्हती रे. तिनं जरूर बरं व्हावं, तिनं तिच्या घरी सुखी असावं. पण तिनं आमचा राजा आमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये एवढंच म्हणलं होतं आमचं. तुमचा हा स्वार्थी विचार कारणीभूत ठरला वहिनी. डेल्टाच्या मरणाला राजा,
तुझा तुझ्या मनावर आणि जिभेवर अजिबात ताबा राहिलेला नाहीये. तू असं कर, तू आज जा आराम कर, जरा पळ शांतपणे, उद्या सकाळी बोलूया आपण. आणि डेल्टाच्या पुढच्या विधींकरता तुला जर तिकडे जावं लागणार असेल तर ही खोटी सहानुभूती नको दाखवूस मला. हात समजूतदार पण हात मोठेपणा जर तू डेल्टा जिवंत असताना दाखवला असता तर हे सगळं खोट आहे. तुमचे अश्रू, तुमची सहानुभूती हे सगळं नाटक आहे. केवळ मला बरं वाटावं म्हणून ही तुम्ही फॉर्मॅलिटी निभावता, दुसरं काही नाही. आता झालं ना तुमच्या मनासारखं, नाही गेलो मी डेल्टाला भेटायला, इथेच राहिलो. आता साजरा केला ना आनंद राजा, डेल्टाच्या मरणाचा आनंद साजरा कर राजा. मी जर कालच गेलो असतो तर डेल्टा वाचली असती. तुमच्यामुळं मी नाही जाऊ शकलो बाबा, तुमच्यामुळं. राजा, राजा तू काय बोलतोय तुला कळतंय का? तू प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आबांना जबाबदार धरतोयस डेल्टाच्या मृत्यू करता. सदा मी काय म्हणतोय याचा अर्थ करण्यात की तुम्ही सगळेजण शून्य नक्कीच आहात. एक मात्र नक्की कि मला तुमच्या बरोबर असलेल्या माझ्या नात्याची लाज वाटते. राजा, नेहा राजाला घेऊन आज जा. नाही थांब, मला एक क्षणभर सुद्धा या घरात आता थांबायची इच्छा नाही. कारण जर मी इथे थांबलो तर माझं मन सतत मला खात राहील. मी डेल्टाशी विश्वासघात केलाय. हो, कारण ज्या काळात डेल्टाला माझी सगळ्यात जास्त गरज होती नेमक्या त्याच काळात मी डेल्टाजवळ नव्हतो. मला तिची माफी मागायला हवी. निघालेलो होतो म्हटलं येऊन जरा बाळाची चौकशी करून जाऊया. काय म्हणते बाळाची तब्येत? बरी आहे, ताप उतरलाय. आता कुठं आहे, कुठं बाळ? नाही नाही, दिवसभर घरात असल्यामुळे किरकिर करत होता ना, हे जरा चक्कर मारायला घेऊन गेले. नाही, शेजारचे साने काका आहेत, येतीलच इतक्यात. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? बर, म्हणजे फक्त चहा कॉफी विचारणार आहेस, खायला काय नाही? थांबा सर, पटकन मग थालपिठं टाका. नको मी, तू पण ना. अगं मी खरंच सहज म्हणत होतो सर, आता पटकन काहीतरी करते. अगं या सगळ्या संसाराच्या गडबडीमध्ये तुला स्वतःला काही वेळ मिळतो का? नाही, म्हणजे तुझी काही आवड निवड छंद? नाही म्हणायला, शास्त्रीय संगीत ऐकायला खूप आवडतं, पण आता अशा वेळच मिळत नाही ऐकायला. काय सांगतेस,
ठेव ठेव पटकन आणि इकडे. अगं मी आज सकाळीच किशोरी अमोणकरांची एक छान सॉलिड चीज डाउनलोड केली आहे, इकडे ऐकवतो तुला. मस्तच आहे बघ ऐकून. वॉश बेसिन उघडा, मी जरा हात धुवून डावीकडे आलोच. तू ऐक, तोपर्यंत आलो मी हात धुवून. विश्वास, ये ये हळू 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 हे बघ, ये विश्वास हळू हळू. सर तुम्ही कधी आलात? अरे मी आत्ताच म्हणजे. अरे भैरवी ठीक आहे भैरवी. एक मिनिट एक मिनिट. अगं भैरवी विश्वास आहे. अरे तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येतोय. द्या इथे हळू हळू हळू. कसा असतो बघ गुलाम, घरात बसून कंटाळेल ना, बाहेर फिरून आल्यावर एकदम फ्रेश झालाय. अरे हो मी विसरलोच. अरे तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आणलेलं होतं मी. गिफ्ट नाही पण आज तसं काही कारण नाहीये गिफ्ट देण्यासाठी. आपल्या लोकांना गिफ्ट द्यायला कारण कशाला लागतंय, मला वाटलं म्हणून मी घेऊन आलो. हा नाही पण एक काहीतरी गडबड झालेली दिसते. भैरवी हे तुझ्यासाठी. आणि विश्वास अरे तुझं गिफ्ट बहुतेक मी ऑफिसमध्येच विसरलो. नाही पण काही हरकत नाही, मी उद्या ड्रायव्हरकडनं पाठवून देतो. हा चला मी निघतो आता. सर मी चहा आणि खायला करते. नाही नाही खरंच नको, आता परत येईन कधीतरी. हा चल विश्वास निघतो मी. मी आले विक्रम सरांना सोडून. आले सर या सर. हा मी सांगितलं ना जा तू. Thank you.
जया मेंदूवरती एका नशेचा अंमल असताना दुसरी नशा करणं बरोबर नाही. चल जा आपल्या खोलीत जाऊन झोप जा. उठ.